सागर सिमेंटच्या 2 लाख वहीवाटप कार्यक्रमाचा शुभारंभ. लोकसभा निवडणुकीत तुम्ही मला साथ दिलात, भविष्यात मी तुम्हाला नक्कीच साथ देईन. नूतन खासदार प्रणितीताई शिंदे यांचे कोगनुरे यांना आश्वासन. महादेव कोगनुरे हे एक दानशूर व्यक्ती म्हणून परिचित आहेत. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे त्यांचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यास मदत होईल. लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनुरे यांनी ऐनवेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश करून मला साथ दिली. भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन असे आश्वासन नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले. सागर सिमेंट व MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या वतीने कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर येथे 2 लाख वह्यावाटप व सायकल भेट कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी परमपूज्य शिवपुत्र महास्वामीजी, वेदमूर्ती महांतेश हिरेमठ, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, दत्तात्रय मुळे, सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत, सुरेश शर्मा, सिद्धाराम चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणून एक संधी दिली आहे. या संधीचे सोने करण्याचं काम मी नक्कीच करेन. यासाठी तुमचे सदैव साथ माझ्या पाठीशी असणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी शिवपुत्र महास्वामीजी धर्मराज काडादी यांनी आपल्या भाषणात महादेव कोगनुरे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव कोगनुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले तर आभार शिवाजी राठोड पाटील यांनी मानले.